नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपर्णा पाटील, सहायक शिक्षिका एस एम मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण 8वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकाची व अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत। 8वीच्या वर्गात तुमचे स्वागत आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण ऑनलाइन शाळा सुरू करणार आहोत। इयत्ता 8वीला मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे। मागच्या वर्षी तुम्ही खूप धमाल, मस्ती, मजा केली असेल। याही वर्षी आपण ऑनलाइन शाळेमध्ये खूप धमाल, मस्ती, मजा, अभ्यास व नवीन बरच काही शिकणार आहोत। आज आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकाची ओळख करून घेऊ। मराठी ह्या वर्षीचे मराठीचे पाठ्यपुस्तक अतिशय सुंदर व आकर्षक आहे। हे पहा, मराठीचं पाठ्यपुस्तक छान आहे ना, जणू निसर्गात आल्यासारखंच वाटतं। आता हे जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे याच्या पहिल्या पानाला मुखपृष्ठ असे म्हणतात व मागच्या पानाला मलपृष्ठ असे म्हणतात। आता या मुखपृष्ठावर सर्वात पहिले आपल्याला बालभारतीचे बोधचिन्ह दिसते आहे। हे बोधचिन्ह कोणी तयार केले माहिती आहे का? हे बोधचिन्ह 1968 साली दीनानाथ दलाल यांनी तयार केलं। त्यानंतर इथं या झाडावर सुंदर फुले दिसत आहेत। या फुलांना तामन, जारूळ, बोंद्रा, मोठा बोंडारा असे म्हणतात। हे महाराष्ट्राचं राज्यफूल आहे। त्यानंतर या ठिकाणी पिवळे पाय असलेला हिरव्या रंगाचा एक पक्षी दिसतोय। या पक्षाला हरियाल कपूदत असे म्हणतात। हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी आहे। त्यानंतर फुलांवर डुलणारी फुलपाखरं ह्या ठिकाणी दिसत आहे। या फुलपाखरांना ब्ल्यू मॉर्मॉन किंवा राणी पाकोळी असे म्हणतात। राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे। त्यानंतर या मुखपृष्ठावर दोन विद्यार्थी दिसत आहेत। हे दोन विद्यार्थी कशाचे प्रतीक आहे माहिती आहे का? तर आपल्या शिक्षणामधील स्त्री पुरुष समानतेचं एक प्रतीक या ठिकाणी दिलेलं आहे। आता आपण मलपृष्ठ पाहू। या मलपृष्ठावर एक विद्यार्थिनी आपल्याला निरीक्षण करताना दिसते। म्हणजे निसर्ग ही एक मोठी शाळा आहे आणि त्यातून आपण खूप काही शिकू शकतो। निसर्गातून आनंददायी शिक्षणाचा हेतू या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। आता इथे खारुताईसारखा एक प्राणी दिसतोय, याला शेकरू असे म्हणतात। शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे। शेकरू हा प्राणी भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो। आता इथे एक आंब्याचं झाड दिसते। आंबा हा फळांचा राजा आहे। कोकणातील हापूस आंब्याला भारतातच नाही तर विदेशात देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्याचबरोबर आंबा हा महाराष्ट्र राज्याचा राज्यफळ आहे। या आंब्याच्या झाडावर कच्च्या कैऱ्या व पिकलेले आंबे दिसत आहेत। म्हणजे आता तुम्ही कच्च्या कैऱ्यासारखे आहात आणि शिक्षणाने तुम्ही परिपक्व गोड आंब्यासारखे व्हाल। त्याचबरोबर या ठिकाणी एक वेल दिसते। या वेलीला जशी आधाराची गरज आहे तशी जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला शिक्षणाच्या आधाराची गरज आहे। असं हे सुंदर, आकर्षक, निसर्गाचे सौंदर्य लाभलेलं व महाराष्ट्रातील प्रतीकांचं वापर केलेलं पाठ्यपुस्तक तुम्हाला अभ्यासाला आहे। आता आपण पुढच्या पानावर जाऊ। पाठ्यपुस्तकाचं हे पहिलं पान, याला शीर्षपृष्ठ असे म्हणतात। हे पान पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 18 जलदिंडी या धड्यावर आधारित आहे। या चित्रात जलसाक्षरता, नदी स्वच्छता, श्रम संस्कार हा संदेश यातून दिलेला आहे। आता खाली एक चौकोन दिसत असेल, याला
QR कोड असे म्हणतात. तुमच्या स्मार्टफोनवरील दीक्षा ॲपद्वारा पाठ्यपुस्तकातील QR कोड स्कॅन करून तुम्ही पाठासंबंधित अनेक व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता. आता आपण अनुक्रमणिका पाहू. अनुक्रमणिकेमध्ये भाग एक, भाग दोन, भाग तीन, भाग चार असे चार भाग आहेत. प्रत्येक भागामध्ये पाच पाठ व कविता असतील. असे एकूण 21 पाठ तुम्हाला अभ्यासक्रमात आहेत. यावर्षी आपल्याला 10 पाठ, 8 कविता, 1 संतवाणी व 2 स्थूल वाचन अभ्यासात असतील. आता आपण व्याकरणाविषयी माहिती करून घेऊ. यावर्षी व्याकरणाचा नवीन भाग आपण अभ्यासणार आहोत. व्याकरणामध्ये विभक्ती, प्रयोग, संधी, अलंकार, समास, अक्षरगणवृत्त असेल. तर उपयोजित लेखनामध्ये पत्रलेखन, संवाद लेखन, सारांश लेखन, सूचना फलक अभ्यासात असतील. असा आपला इयत्ता 8वीचा अभ्यासक्रम आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली.